आपल्या बातमीत धुळ्यातून धुळे जिल्ह्याचे सुपुत्र योगेश मुरलीधर भदाने हे जवान शहीद झालेत. जम्मू काश्मीर राज्यातल्या सुंदरबनी सेक्टर इथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात योगेश भदाने शहीद झाले. 28 वर्षांचे योगेश भदाने धुळे जिल्ह्यातल्या खलाने गावातले रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम या आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. या गोळीबारात योगेश भदाने शहीद झालेत. योगेश भदाने मूळचे धुळे जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. 28 वर्षीय जवान योगेश भदाने सुंदरबनी सेक्टरमध्ये शहीद झालेत. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. गोळीबार पाकिस्तानकडून करण्यात आला आणि या गोळीबारात योगेश भदाने शहीद झालेत. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं आणि यात भारतीय जवान चोख प्रत्युत्तर जरी देत असले तरी यात जवान शहीद होत आहेत. योगेश भदाने हे धुळ्यातल्या खलाने गावचे रहिवासी, तेही यात शहीद झालेत. सुंदरमनी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला होता आणि यात धुळे जिल्ह्याचे सुपुत्र योगेश भदाने हे शहीद झालेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूनम आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून. प्रशांत, काय काय अपडेट्स आहेत? निश्चित सुवर्ण, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधून गेल्या काही दिवसांपासून जवान शहीद होण्याची संख्या मोठी झालेली आहे. काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातला एक जवान शहीद झाला होता आणि आता नुकतेच योगेश भदाने हे जवान शहीद झालेले आहेत. आणि पाकिस्तानच्या सोबत जे झालेलं आहे त्या सेक्टरमध्ये जो गोळीबार झालेला आहे, शस्त्रसंधीचं जे उल्लंघन त्या ठिकाणी झालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती तिथे योगेश भदाने हे शहीद झालेले आहेत. युद्धभूमीवरती ते शहीद झालेले आहेत आणि निश्चित गावावरती शोककळा आहे आणि इकडे पूर्ण गाव हे सुन्न झालेलं आहे. ही घटना जशी माहिती मिळाली आहे तिकडनं, तसं या संपूर्ण गावात एक शोकाकुल वातावरण आहे. आणि निश्चितच काही महिन्यांपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यातले जवान शहीद झाले होते. त्याच्या आधी जो बेटावरचा जवान होता योगेश, त्यालाही परत आणण्यात आलं होतं. त्याच्यानंतर हे योगेश भदाने शहीद झालेले आहेत. एकंदरीतच या शहीदांची जे शहीद आहेत त्यांचं ते बातमी कळताच पूर्ण खलाने गाव आणि शिंदखेडा तालुका शोकमग्न झालेला आहे. सुवर्ण, धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल. जम्मू काश्मीरमध्ये सुंदरबनी सेक्टरमध्ये योगेश भदाने शहीद झालेत. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.